केळीची पानं घेऊची लागतात. हे रेसिपी केळीची पानं घेऊ खाई एक चार पानं लागतात. आता मी दोन काढलोय, आणखी दोन काढतो. हे झाली केळीची पानं. केळीची पानं झाल्यानंतर हे मोठली भाजू भाजूची बानाची असतात. तर बांधण्यासाठी हे केळीची सोपा काढू खाई. तर ही सोपा अशी असं हे बघा, ही गेलेली सोपा होत ना, इथे असं धारो काढून घेऊ. त्याची धारू असं लांब काढूचो आणि खालची कापून घेऊचो. हे मग बानात गावतो. ह्या झाले दोन गजाली. केळीची पानं आणि बाना आणि बरो फ्लेवर येऊ खेळू ना. आणि हे पारंपरिक असा हळदी हळद आई आणि हळदीची पानं मस्त. हळदीच्या पानाचा वास आणि तेथून भाजलेले मासे इतके मस्त लागतात. त्यासाठी ही हळदीची पानं अशी एक 10-12 पानं काढून घेऊची. आता काढलेली असत तुमकं दाखवण्यासाठी दोन घेतली. धुवून घ्यायची. पानं आणल्यानंतर हे सगळे पानं धुवून घ्यायची. व्यवस्थित माती विती लागलेली असतात, व्यवस्थित धुवून घ्यायची. ती हळद, तर ते हळद एक करून घ्यायची. एवढं घ्यायचं बस. हे कुठे तर हे काढलं थोडं. मोठलीचे मासे भाजण्यासाठी त्यांना लागणारा मसाला मसाला म्हणजे शक्यतो ओला मसालाच वापरायचा. त्याला ड्राय फ्राय करायचा नाही. तर हे आहे पुदिना आणि त्याच्यानंतर पुदिन्याच्या नंतर हे आहे त्रिफळ आणि हे आहे कोकम. कोकम झाल्यानंतर हे कांदे, खोबरं, टोमॅटो, ओली मिरची, आलं आणि हे आहे ओली हळद. आणि आमच्याकडे उपलब्ध नसल्यामुळे कोथिंबीर त्याऐवजी आम्ही धणे वापरतोय. पण इथं कोथिंबीरच फार उपयोगी ठरते. ओली कोथिंबीर आणि लसूण तर हे सगळं मिक्सरमध्ये घालून फोडणी देऊन घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मग हळद आपण माशांना मोठली बाजायची आहे. हा हे वाटलेला मसाला आणि त्याच्यात ही लाल तिखट. लाल तिखट टाकली. त्याच्यानंतर चवीनुसार आपल्याला लागणार आहे ते मीठ. हे झालं मीठ. आणि यानंतर यांचं मिश्रण करताना तेल याचाच टाकायचं आहे. आपल्याला स्वतंत्र फोडणी अशी द्यायची नाही आहे.
तर ह्याच्यात तेल टाकून ते मसाल्यात मिक्स करून घ्यायचं. हा बरोबर बघा बस झालं का तेल. बस बस तेल पाल्यातून जात हे करा मिक्स करा. आता हे मिश्रण चांगलं हे पण ते मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर हे कोकम मिक्सरला न लावता हे अखंडच असे कोकम टाकायचे आहे. आता करा मिक्स एकदम फास्ट आणि मस्त मिक्स करायचं. आणि हे सगळं झाल्यानंतर आपल्याला असं विस्तव पेटवून घ्यायचं आहे भरपूर. आता हे आग पेटल्यानंतर आपल्याला या रेसिपीला मूर्ती बांधल्यानंतर त्याच्यावरून पण आपल्याला याला हीट द्यायची असते. म्हणून आपण या आगी बरोबर थोडस शेण शेणी के जे आहेत ना त्या अशा घालून पेटवून घ्यायच्या आहेत. आग पेटवायची आहे. पेटवून घेतल्यानंतर या शेणी त्या मोटलीच्या वर आपल्याला ठेवता आल्या पाहिजे. तोपर्यंत ते मोटली भाजेपर्यंत या आग पेटून येतील शेणी पेटतील. तर हे पानं जरा झाड आहेत केळीची तर ते पानं असं फोल्ड व्हायला पाहिजे. म्हणून हा जादाचा जो आकार आहे पानाच्या पाठीमागे गंडारा म्हणतो आपण याला. काय म्हणतो बघू याला आपण दंडारा. तर हा दंडारा असा काढून घ्यायचा आणि जे ओली आहेत ती एकदम सुकी होतात आणि सुकी झाल्यानंतर ती कडकपणा जो आहे जो केळीच्या पानाचा तो कडकपणा नाही म्हणून नरम पडतात पान. बावतात म्हणजे हे बोलतात झाले आपल्याला ही सिम्पल पद्धत आहे. म्हणजे जंगलात जरी आपण राहिलो तर तिथं भांडी बिटी काय नसायची ना आणि त्यामुळे मग हीच पानं अशी पाहिजेत असं काही नाही आहे. जंगली पानं सुद्धा बरेचशी दोन त्या प्रकारची आहेत ना ती पानं घेऊन सुद्धा आपण त्याच्यावर हे करत होतो. म्हणजे ते तुम्ही माझ्या निखाऱ्यावर माते बाजून घेतो. आपण जो बनवलेला आहे तो मसाला पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा. मसाला मिक्स ह्याच्यातच घ्या. हा तो आहे मसाला ह्याच्यात खूप झाले ना ह्याच्यातच घ्या परत त्या बघे नको असे मसाल्यात कडकडे घालून मिक्स करून घ्या ना. तो पण मिक्स करायचे आधी मासे. त्यानंतर काय करायचं बरोबर याला मिक्स आणि ते व्यवस्थित मिक्स करायचे. स्लो म्हणजे बाकीचं तर ते शिस्तीत करायचे स्लो मध्ये करायचे. तसे प्रत्येक पीसला मसाला लागला पाहिजे. हे सगळे पीस आपण तर हातानं करण्यापेक्षा बालू चमच्यानं करणं केव्हाही चांगलं आणि छोटी दोन
कारण ह्या पानाचा स्वाद जो आहे पान नाही खायचा आहे पानाचा स्वाद जो आहे तो रेसिपीला लागणार आहे तर आपले खवय दिव्यम परमरेडी चाकून पाहिलेले आहे आणि मसाला हा अतिशय उत्तम झालेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांचं म्हणणं जे आहे ते उगीच नाही कारण ते जर त्यांना पसंद नसेल तर ते खूप काय आपल्याला जसं हवं तसं ती रेसिपी बनवून घेतात ते तर त्याने जेव्हा पसंद केलं तेव्हा याला कुठलंही नाव नाही ती अगदी योग्यच बनलेली आहे याची आम्हालाही खात्री झालेली आहे तर हे अशा प्रकारे कवरिंग करायचं आहे बघा आता तुम्ही बघताय मी आम्ही 5-6 केळीची पानं ठेवून ते व्यवस्थित म्हणजे खूप आतमध्ये आहे ते वरची 4 पानं जळून सुद्धा जाणार आहेत पण आजच्या रेसिपीला आपण जाळायचं नाही आहे ती जाळण्यापूर्वी ती परिपक्व होणार आहे आतमध्ये तर दिव्यम आपण हे केलं ते बरोबर झाले ना आता आणि आपण हे तर बांधण्यासाठी हे घेतलं होतं ना रे बाजू हा ते कुठे आहे बघ बरं शाबाश शाबाश अशी दोन तरी घ्या तू पहिल्यांदा लांब घे लांब बघून घे हा आणि ते अधिक आकार करून प्लस चिन्ह करून ते ठेव बघू इथे समोर प्लस हा बघ हे असं प्लस चिन्ह करून मला वाटतं हे छोटं आहे हे लांब मोठी आहे यातली मोठी ठेव हे पण राहू दे खाली असं प्लस नाही तर असं हे झालं तर याला आपण बांधून घेऊ म्हणजे जेणेकरून ते तुटणार नाही होय की नाही खाली असलं पाहिजे कारण खालून जास्त जाळ लागणार आहे आणि वरची बाजू जाड असते पाणी तिला खाली करू आपण आणि त्यानंतर वरतून वर आपण हे जळलेल्या शेणे मांडूया त्याच्यावर हे आता अशा प्रकारे किमान 1.5 तास 45 मिनिटापर्यंत तरी ते व्यवस्थित झालं पाहिजे अजून याच्यावर आपण शेणी मांडणार आहोत शेणी हा आणि हे असं सगळं एक एक करून सगळं आठवावं लागेल आपल्याला आणि ती मोठली आहे आपण जिला मोठलीच म्हणतो नाही का मोठलीच म्हणतो ना तुम्ही हा तर ते आता आपण मोठली खाली उतरायची आहे ही राख निघाली
महत्वाचं आहे ना, म्हणजे आपण या रेसिपीचे भाग्यविधाते म्हणायला हरकत नाही, वैकी नाही. हा तर आता उपयोग करायचा असते.